अमनु विषय काय तो सांगशात कसलो विषय कसलो विषय म्हणून काय विचारते आबा अरे चेहरो बघले हर्षात कोबेजलेल्या फुलासारखो दिसत हा नाही ना साध्या सुद्धा फुलासारखो नाही धोत्र्याच्या फुलासारखो झालो हा तू असा तुका लग्न केलेली पोरगी असती ना म्हणजे बापाचं टेन्शन काढला अबनु मॅट झालंस काय शिल्पाच्या लग्नाचं टेन्शन घेतलंस ओ चांगलंच तर मिळत ते का हा आणि आपल्या गावात किंचित होत चांगला स्थळ वया अरे विषय कसो आबानू तुम्ही फक्त ना हुकूम करा जावयांची अशी लाईन लावते की नाही बघा दारात म स्थळ येत तरी पण एक पण मनासारखा नाही उद्या पण तीन चार जण येणार आहेत आपण एकदम तीन चार सहा महिन्याचा वर्षाचा सामान कसा एकत्र भरून ठेवतात तशी स्थळांची बेगमी करतास की काय आबा नेमके उद्याच येणार आहेत एक सकाळी एक दुपारी आणि दोन संध्याकाळी असं कसा उद्याच येतले ना सगळे मग वेळ वेगवेगळी कसा ठरवला मग काय एकदम बोलू खोया होता काय त्याच्यात काय ते येतले की ना त्यांच्यात तुलना करायची आणि योग्य वर शिल्पासाठी निवडायचो अरे पूर्वीच्या काळी नाही स्वयंवर होय आज शंभर मुलातून एक मुलगो निवडीत ए नाम्या म्हणजे काय शिल्पाचा स्वयंवर करायचा आयडिया चांगली आ आबानु मी सूत्र संचालन आणि बाकीची सगळी व्यवस्था करतोय तुम्ही टेन्शन नका घेऊ बरोबर याचा उत्साह बघला लय मुली बघल्या ना अनुभव दानगुआ अरे लोक काय म्हणते स्वयंवर पूर्वीच्या काळी होतात आता खरी कोण करता आपण विषय कसा लोकांका कशाक सांगतात ते येतले की ना आपण गपचूप करून घेऊया ना नाही नाही सुहासाचा बरोबर आहे आपण बोंबा बोंब नको करूया या तू बोलतस काय संदीपा मी कधी कुणा काय सांगतय का तुका काय बंकस करू सकाळपासून कोण भेटलो नाही काय नाहीतर काय उगाच फेकू नको उगाच फेकू नको अरे मेलेनू माझ्या चायच्या शपथ सांगतय हा सकाळपासून तुमका शोधते पण तू मेलेनू काही भेटूक नाही आणि मी कधी कुणा काय सांगतय काय अरे पण त्यांनी जाहीर काय केलं नाही आणि जाहीर केल्याशिवाय कोण येत काय स्वयंवराक हा तास तर हा ना कोणाक सांगितलेला नाही आणि योगायोग म्हणजे ना उद्या सगळेजण कोणतरी बघू घेणार आणि त्याच्यातच ना आबा सोयीवर करून घेणार असं काय मग मी ना उद्या फाटपटी उठतो आणि आबांकडेच जाऊन बसतोय मी तर रात्रीच खळ्यात झोपतोय मी पण झोपतोय हे पण मेलेनू ह्या मी तुमका सांगितलंय ना ह्या बाहेर कोणाक सांगू नको नाही तर आबा माझ्या नावावर गाराणा घालतील बघा काय करू आता तुम्ही मी येतोय किती गो काय झालं काय नाही बघता बघता शिल्पा किती मोठा झाला ना काल परवापर्यंत खायात बागडणारा शिल्पा लग्न झालं ना शिल्पाच्या लग्नाचा विषय इल्यापासून ना माझं कशात मनच लागणार नाही हो ही वेळ कधी ना कधी येणारच म्हणून तुका सांगते स्वतःच सांभाळ तुमच्या पुरुषांचा बरा असतो हो पण आम्ही बायकांना या सगळ्यातनं गेलेले असतो काय ग आम्ही पुरुष मंडळी किती उखंबीर असलो थ्रीट असलो ना तरी तेडवाच्या बाबतीत मात्र कायम हळवेच असतो एरवी कधीही डोळ्यात टिपूस न काढणारे कित्येक करारी बाप चेडवाच्या लग्नात ढसा ढसा घालताना बघलाय मी आपल्या लग्नात माझो बाप किती रडलेलो आयुष्यात पहिल्यांदा मी त्यांच्या डोळ्यात इतक्या पाणी बघितलं प्रत्येक आई बाप फुलासारखे जपतात जेव्हा दुसऱ्याच्या घरी पाठवूची वेळ येईली ना ती किती नाही म्हटलं ते दुःख या होताच आपला शिल्पा गेला की घर खाऊ कुठतला ना पण आपलं कर्तव्य पार पाडणं ह्या पण महत्वाचं आहे ना आईचं काळी जा ना तिच्यासाठी ना आपण चांगल्यात चांगलं स्थळ बघूया सुखी तर आपण सुखी ना म्हणान त्या सगळ्या मुलग्यांना मी एकत्र आहे बोलवलं म्हणजे त्यांच्यातलं एक चांगलं स्थळ बघून एकदा लग्न पार पाडलं की आपण जबाबदारीतून मोकळे हो आता विषय कसो काढू हे तर ना मग गाळीत देतले काय कळत नाही शिल्पा पण या सगळ्यात बोलत नाही
कळतच नाही. आपण बोलाच बरा तर काय वाच नाही. काय रे असं घुटमळत असतो? काय पैशाचे होईत की काय? वडापाव चायनीज खाव देता. होय होय ये बाबा येतो आणखी एक ठेवून दे. मेला कमवची नाही अक्कल आणि गोयो अरे एरडासारखं वाढलो आयो. किती एक उगाच बोलतास बिचारे. तू उगाच ना मधी बोला नको. ते मग सांगते काय चुकीचं बोलतत. ते बोलतत ना तर अगदी बरोबर आहे. तो त्यांचा हक्क त्यांचा तर कर्तव्य. तू बोलत आणि स्वतः. होय बाबा माका ना आता स्वतःची चूक कळालेली आहे. आता माझ्या बरोबरचे पोरगे आहेत ना ते कामधंद्यात जातात पैसे पण मिळवतात. पण मी काय करतोय दिवसभर झोपून राहतोय आणि खायत राहतोय. ताबीब भरलो की का गो बघ जरा डोक्यात ताबीब गेलो काय बाबा. तसं नाही आहो मी ना आता सुधरायचं ठरवलेलं असे. अरे सुधारतर मी नक्की काय करतलस. तुम्ही जर सांगशात ना तर सगळं करणार मी. होय ठीक आहे. तुका उद्या ना चांगल्या ठिकाणी कामाक लावतोय. खय तू स्थिर सावर झालस की तुझा लगेच लगीन लावून देतोय. हा लगेच लगीन कशा? अगो या खरोखरच सुधारलो ना तर बिघडाच्या आधी याचा लगीन लावला मारा. पण मी काय म्हणतोय ह्या ना माका सगळं मान्य पण आपण उलटा केला तर. अरे आता उलटा म्हणजे कसा? हा बघा पहिला मी लगीन करतोय मग जाते कामा. अरे म्हणून तू का म्हणतोय सुधराची उपरती कशी लागली? कधीतरी पाणी मुरता तरी तू काही अक्कल कशी इली? हो लग्न करूचा हा ना मग त्याची इच्छा आहे ना मग बघूया ना लग्नाचा. अगो एका पोरग्या कोण देणार? सुपारी बरोबर लावचा काय तर उद्या लावून देतोय. असं काय म्हणतात? अजिबात ना तुम्ही काय टेन्शन घेऊ नको. मी फक्त सांगताय ना हे माझ्या बरोबर चला तुम्ही. बाबा बाबा काय विचार केलात? अरे तुमच्या फक्त डोक्यावरचे केस वाढले पण डोक्यातली अक्कल वाढाक नाही. कित्या कित्या? अरे तुमच्या दोघांसाठी त्या शिल्पा कशी काय मागणी घालू मी? गावातले लोक येड्यात काढतील माका. नाही नाही म्हणजे ज्याची पण निवड होईत ना त्याच्या वांगडाच लगीन लावा ना. त्याच्या वांगडाच लगीन लावा. अरे पण खायच्या तोंडात मागणी घालू? तुम्ही काय कामधंदो सुद्धा करणार ना आणि चार पैसे सुद्धा कमवणार. बाबा तुम्ही सांगशाल ना ती कामा करू. हा ती कामा करू पण प्लीज आमका घेऊन चला ना स्वयंवरात. हा घेऊन चला ना स्वयंवरात. हा बघा मी तुमका एवढ्या शब्द देणार नाही. हा मी काय तर ठरवतोय आणि तुमका सांग. हा ठीक आहे. तर आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघातले ज्येष्ठ मतदार आबा यांचा चेडू शिल्पा याच्यासाठी योग्य स्थळ सुचवूसाठी हे स्वयंवराचं आयोजन केलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी आबांच्या कुटुंबातर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बस 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 बस. तर या स्वयंवरात काही प्रश्न विचारले जातील. आबा प्रश्न विचारतील आणि काही स्पर्धा असतील. जो स्पर्धा जिंका जो सरस ठरात त्या आबांचो जावई म्हणजे शिल्पाचो भोचो मान मिळत. आणि जे काही हो मान मिळणार नाही ते का आबा स्वतःच्या हातात नारळ देतील आणि घराकडे पाठवतील. आबा गावातल्या पोरग्यांका सहभाग घेऊ येतो नाही मा? नाही नाही तसं नाही पण एखादो पोरगो हे सगळे कसोटी पार करून उत्तम जोडीदार होणार असा तर तो फक्त गावातलो नाही म्हणून डावलणं मला योग्य वाटत. बरोबर. बरं आबानू सुरुवात करूया. हा ये बाबा याय सर ये पहिलो स्पर्धा गेलो टाळे वाजवा. काय रे बाबा नाव काय तुझं? सदाशिव मरतुकडे. मामने माका वाटणार नाही बऱ्याच दिवसात त्यांनी काय खाल्लं नसत रे. खाल्लेलं तर सोड माका वाटत नाही 5-6 महिने चायचं घोड घेतलं नसत. त्या बाग तू एक काम कर ह्यो पाण्याने भरलेला हांडो हा ना तो हायसून उचलू का आणि आमच्या शिल्पाच्या पायाजवळ ठेवू. मी काय म्हणते ना मी डॉक्टर गावातच आबा कधी बोलवतो लागा. अरे हसतस काय पाणी पिये.
आबा देवा नारळ देवा. अरे काय आबा तुम्ही एवढं नारळ देऊची काय गरज होती, वजनान पडलो ना. हे मेला तुम्ही हसताच काय, उचला. अरे ए मेल्यानो हंडो ना ते का उचला. ते का उचलू मी असे ना. उचल ए चल लय झालं तुझा. चल हा सुन आता मी काय करूचा. थंय जाऊन बसूचा. चल 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 लवकर चला. सर पहिल्या स्पर्धकाची हिट विकेट गेलेली आहे, आता दुसऱ्या स्पर्धकाक मी बोलवत आहे. टायो पहिल्याच जुळ भाव दिसता. अरे लक्ष ना बघ तशी तळत खाऊची, फक्त पोटावर हात फिरायचा. बैलापेक्षा बारीक काय रे बाबा. नाव काय तुझ? देणार देणार आधी नाव सांग. तुले एका मोठ्या बाळाक विचारू गेलाय, थुकलो ना तोंडावर. तो झाला चुकून. आता नाव सांगशील? संदीप. खाली वा खाली वा. फुले काय? अरे बाबा हे नाव सांगतस ना मराठीत सांग ना, कन्नड मध्ये कशाक सांगत. हय नको येऊ, थैसूनच सांग. मला तिथंच बोलतोय. फुले थुलवे. अच्छा अच्छा याचं नाव थुले थुलवे. सुरेश सुर्वे. बर काय शोधलस? तुराल तुरडा. ह्यो खायचो का? गावाचं नाव सांग गावाचं. तैसूनच सांग. विषय कसो मी मध्ये आहे ना. एक काम कर, जागेवर उभं आणि वर बघून छा, कोणाक त्रास ना. तुराल. कळला कळला, त्याचं गावचं नाव कुडाळ. कुडाळ सुन लिहिलेलो वा तू. कुडाळ. शिल्पा काय करूया? बोल तुम्ही पण खुळ्यावर घे, त्या काय इच्छात काय करूया. बोलता बघा कसो. हो सांगत राहतो तर समजून घेण्यात त्याचं अख्खे आयुष्य जायत. संसार कधी करताला मग ये बाबा. घे घे. दोन स्पर्धक बाद झालेले आहेत, आता उरलो एक, फक्त एकच स्पर्धक. हा मी ते का बोलवतो. ये रे बाबा. बघता कोणाकडे? आपला काही एक धोको ना. प्रसादाच्या कलागुणांक व्हावा. ये ये पुढे ये. काय तो नाव काय तुझा? आपल्या काय नाव काय तुझा? किरण. विषय कसा? तो किरण का ता किरण? हात बघ. इश नमस्कार करते. हा हे काय लगेच निघत. बाय. ते काय एकदा बाय कर ना तर तो जातो. लो ए चल निघ. ए बाबा हे 10 रुपये घे पण चाललो. तर आज या ठिकाणी बाहेर सुन लिहिलेले तीनही स्पर्धक बाहेर गेलेले आहेत, आता राहुले गावातलेच 3 स्पर्धक, करण अर्जुन आणि बैल. आबा आता पर्याय पण नाही आपल्याकडे. येव मेला नाही. येवा येवा. हा येवा येवा. बस झाला. हा तर आता तुमच्या स्पर्धा होईत आणि त्या स्पर्धेत जो जिंकत ते का मान मिळणारा आबांचो जावई होतो. माका ना आबांचो जावई होतच नाही. माका ना शिल्पाचो घोचा. अरे मेला तास ता. तर आता पहिलो राऊंड हे वडापाव हय ठेवलेले आहेत.
हे वडापाव तुमका खाऊची राउंड सुरू झाल्यावर खायचे तुमका 2 मिनिटाची वेळ दिली जाईल आणि 2 मिनिटात अधिकाधिक वडापाव जो खायत तो व्हायत या राऊंडचा विजेता. तुमची वेळ सुरू होता आता. संपली अजून 30 सेकंद बाकी आहे. मग मा अजून मागव ना वडापाव. राऊंड संपलो हा तर या राऊंड मध्ये कर्णान खाल्लेलो 2.5 वडापाव, अर्जुनान खाल्लेलो 2.5 वडापाव आणि या राऊंडचं विजेता बैल म्हणजे उज्ज्वल हे ना त्याच्या व्यक्तिमत्वानुसार 13 वडापाव खाल्लेले आहेत. दुसरी राऊंड ठेव ठेव ठेव. अजून एक राऊंड बाकी आहे. असं पण असतं. आता दुसरो राऊंड. या राऊंड मध्ये तुमका एक एक गोंडा दिला जाणार आणि तुम्ही 30 सेकंदात त्या गोंडात घुसायचा. तुमची वेळ सुरू होता आता. आलो कर उलटा 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 उलटा. वेळ संपली तर यो राऊंड जिंकलेलो अर्जुन. बैल 1 राऊंड जिंकलेलो आणि अर्जुन 1 राऊंड जिंकलेलो. आता 3रो राऊंड. तुमका तुमच्यातली कला दाखवूक वाव मिळणार आता. हा आता आपापली तुम्ही कला दाखवायची. तू काय करणारस? मी शिल्पासाठी गाणं म्हण. उरात होतय धडधडला आली गालावर आली आणि अंगात भरलं वार ही फिरतीची बाधा झाली. आता बस झाली गाणी बस झाली. हा तू काय करणारस? माका जर येताना तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि मी विजेतो या माका माहित. आणि तू? हा मी ना तोंडाने डीजे वाजून दाखवतोय. हा वाजव. तर 3रो राऊंड पण झालेलो. आबा तुमका काय वाटतं कोण जिंकलो याच्यात? या राऊंड मध्ये करण जिंकलो. म्हणजे तिघेही 1-1 राऊंड जिंकलेले आहेत आणि त्यांच्यात टाय झालेली आहे. आता निर्णय आबांवर. आबा संदीपा आबांशी चर्चा करूची. हा तुम्ही थंय बघा. तू आता असा काहीतरी कर ना कि तिघांचा पण पत्तो कट होऊक होईल. त्या स्वयंवराचा नाटक बस झाला. लय कठीण राऊंड. जो राऊंड तो जिंकत तो आबांचं जावई वय. तर राऊंड असो की तुमच्यातलं जो कोणी आबांका उचलून शिल्पापर्यंत घेऊन जाईल तो वय शिल्पाचो घो. एवढंच नाही तर आबांका उचलून तो या घराची एक प्रदक्षिणा पूर्ण करत एका आबा त्यांच्या प्रॉपर्टीतो अर्धो हिस्सो देणार आणि गावकऱ्याचो वारसही देणार. बोला आता. तुमचं राजकारण ना आमका कळालेला. आम्ही जातो. देवा नारे देवा. माझा मीच घेतोय. माका नारळ तरी देवा. अर्धा अर्धा वाचून घ्या. जावा शिल्पाचा स्वयंवर कसा होतला साज नाही पण एक नाही सांगला हातात हात चेडवासो देवसो पण आबाच्या काळजाचो ठोको चुकलो स्वयंवरा